आणि मित्रांनो, आज आपण प्रॉफिट आणि लॉसचा डे टू डे लाईफमध्ये कसा उपयोग होतो हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण एका दुकानाला भेट दिलेली आहे. चला तर मग दुकानामध्ये प्रॉफिट आणि लॉस कशा पद्धतीने होतो ते आपण बघणार आहोत. त्यासाठी बघा, आपण एक नोटबुक घेतलेली आहे. या नोटबुकवरती काय किंमत आहे सांग? 20. काका, तुम्हाला नोटबुक होलसेल व्यापारी कितीला मिळाली? 18. तर मित्रांनो हे बघा, याच्यावर छापील किंमत म्हणजे प्रिंटेड प्राईस किती आहे? 20 रुपीज. आणि होलसेल व्यापाऱ्याकडनं या काकांना ती किती मिळालेली आहे? 18 रुपीजमध्ये. म्हणजेच काय, काकांना किती प्रॉफिट झाला? म्हणजे याची सेलिंग प्राईस 20 आहे, त्याची कॉस्ट प्राईस त्यांना किती मिळाली आहे? 18. म्हणजेच त्यांना 2 रुपीज किती ग? 2 रुपीज त्यांना प्रॉफिट झालेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये बिझनेसमध्ये प्रॉफिट होत असतो. पण कधी काही काय होतं की कधीतरी लॉससुद्धा होत असतो. आता हे बघा, हे चिप्सचं पॅकेट आहे, याच्यावरती काय किंमत आहे? 5 रुपीज आहे. आता बऱ्याचदा काय होतं की ह्या ज्या खाण्याच्या वस्तू असतात त्यांच्यावर एक्सपायरेटरी डेट असते, आणि त्या डेटपर्यंत ही वस्तू जर विकली नाही गेली तर मग आपल्याला ती वस्तू विकता येत नाही. म्हणजे ह्या काकांना ती वस्तू विकता येणार नाही. म्हणजेच काय, तर त्यांना ही वस्तू ज्या किमतीत मिळालेली आहे ही वस्तू त्यांना फेकून द्यावी लागेल. म्हणजेच काय झालं की त्यांना लॉस झालेला आहे. मग अशाच पद्धतीने आपल्या डे टू डे लाईफमध्ये काही कधी प्रॉफिट होत असतो तर कधी लॉस होत असतो. तर प्रॉफिट आणि लॉस कशा पद्धतीने होतं यावरची उदाहरणे आपण अजून बघूया.